अंबादासनला एकदा फोन केला म्हणून त्या आईला ती बाईला डोक्याची ओर झाली, म्हणलं काय झालं. ती एक बाई आपली मानस हलती ती तिथे चालू दिल्यासारखी. संजय भाऊ माझे भाऊ, सत्ता भाऊ माझे भाऊ, भुमरे भाऊ माझे भाऊ, काय काय नवरा तुला माहित नाही. कोण आहे बाबा, तू कोण आहे कोण? अरे आयुष्य आमचं गेलं त्या शिवसेनेमध्ये, आमचे 38 वर्ष आम्ही घालवलेले, तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय. आणि काही राहिले झाले टाळ्या वाजत बाई बाई. अंबादासने मला सांगितलं आमचं काय, तुम्ही हे समजू नका राजकारणामध्ये कधी काही घडतं. अंबादासने मला एकदा फोन केला म्हणून त्या आईला ती बाईला डोक्याची ओर झाली, म्हणलं काय झालं. काय झालं म्हणे तर त्या अब्दुल सत्तारच्या त्या सभेत जायचं होतं, तिथून त्या परीक्षांना जायचं होतं, असं काहीतरी तो कार्यक्रम होता. आता तो सुविधा एवढंच चांगलं आहे सत्तारचं, तिथं तिला थांबवत चांगलं सुटमध्ये तिने केला. मग मातोश्रीला फोन वहिनीला, हे काय प्रश्न आहे का मला कुठं थांबवलं, सुविधारी गेस्ट हाऊसला. आता इतकी मोठी स्टार माझ्या मला अटॅक आल्याची चिंता ज्या बाईला, ती बाई लगे वहिनीचा फोन अंबादासला, अंबादासची झाली थोडी आईला का लफडं तो होऊन जाईल, नाही तर ताबडतोब अर्ध्या तासामध्ये रामावटेल. हे शिवसेनेचे नेते असे होते. सर्पदाराला आम्ही थांबवत होतो त्या टायमाला, या गोमटगिरी हॉटेलमध्ये 100 रुपये भाडं होतं फक्त. कधी असे म्हणले नाही की माझी व्यवस्था कुठे केली. आम्ही अनेक नेते असे पाहिले जे नेत्यांनी कधी परवा केली नाही की आम्हाला आमची व्यवस्था काय केली किंवा आम्ही कुठं राहणार आहोत. जिथं वाटेल तिथं धुळेत आम्ही तर गावा खेड्यात घेऊन जायचो, तिथं असलेला चहा तसाच पिकायचे. पोहे आपलं नेहमीचे ठरलेलं आहे ना गावा खेड्यामध्ये, पोहे आणि चहा याच्यापेक्षा मोठं काय. त्यांच्याने खायचे खंडे असो वारा असो, पण रात्रीचा एक एक वाजेपर्यंत सभा घ्यायची. दादा पणजे आले तर माझ्या सभेला रात्री 1:30 वाजता, आचारसंहिता त्या टायमाला अशी नव्हती. सांगायचं तात्पर्य असं, जे शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलंय, ज्या शिवसेना प्रमुखांमध्ये मुळे आपण सर्वजण आहोत, त्या शिवसेना प्रमुखांचे विचार आज तुम्ही कुठे घेऊन चालला हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे.